रोल ईडी राज ठाकरेंवर ईडीची चौकशी लागलेली आहे, काय सांगशील याबद्दल काय बोलशील? बघा, विषय असा आहे की या नवीन भारताचे नवीन हिटलर जर कोणी असतील तर ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आहे. ज्या पद्धतीने रासाहेबांनी एक लढा उभा केलेला आहे या हुकुमशाहीच्या विरोधात, ईडीएमच्या विरोधात, विरोधी पक्षाला एकत्र आणण्याचं काम रासाहेबांनी केलेलं आहे, त्याच्यामुळे 56 इंचाची छाती घाबरलेली आहे. आणि म्हणून ईडी असेल किंवा सीबीआय असेल, सध्या जे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते झालेले आहेत, जे स्वायत्त संसदीय भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते झालेले आहेत, त्यांच्यामार्फत अशा पद्धतीने एक सुडाचं राजकारण खेळण्याचा प्रयत्न हा भारतीय जनता पक्षाकडनं होत आहे. पण मला एक इथे आवर्जून नमूद करावं वाटतं की अशा प्रकारच्या कुठल्याही नोटिशीला भीक घालणार नाही हे राजसाहेबांनी अगोदरच सांगितलेलं आहे. तसंच हा जो लढा माननीय राजसाहेबांनी उभा केला आहे, हा लढा अधिकच तीव्र याच्यानंतर होईल याची मला खात्री आहे. भाजप मुद्दाम हे सर्व करते का, दबाव आणण्याचा प्रयत्न करते का? पण दुसरं काय कारण आहे, हे म्हणजे महाराष्ट्रातलं एक शेंबडं बोर सुद्धा सांगेल की आत्ता जी नोटिसीची वेळ आहे विधानसभेच्या 15 दिवस अगोदर, आत्ताच का नोटीस आली? 2016 जर IL/FSच्या अधिकाऱ्यांना अटक केली होती तर मग आत्ता का नोटीस आली? त्यामुळे आपण जर हा पूर्ण वेळ जी साधलेली आहे नोटीस देण्याची ती बघितली, निश्चितपणे एक सुडाचं आणि दबावाचं राजकारण करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाकडून होतो ना. मनोज जोशी यांच्या मुलांची देखील आज चौकशी होते, त्याबद्दल काय? त्यांनी सांगितलं आहे की ती चौकशी काय असेल त्याला सहकार्य करते.